नमस्कार कशासाठी पोटासाठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवायचं आहे उखडलेल्या बटाट्याचा रस्सा तर त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवला हो आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घातलं आहे आणि आता यामध्ये एक चमचा जिरे ॲड केलेत जिरे छान तेलामध्ये फुलले की आपण त्यामध्ये तीन मिरच्या कट करून ॲड करायच्या आहेत आणि मिरच्यासुद्धा या जिऱ्यासोबत तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्यात आणि जिरे मिरची छान अशी फुलली की मग आपण यामध्ये पाव चमचा हिंग ॲड करायचा आहे आणि हिंगसुद्धा तेलामध्ये छान असा फुलला आहे त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट ॲड करायचा आहे तर यावेळी तुमच्याकडं जो साठवणीचा सा मसाला असेल तो तुम्ही यावेळी ॲड करू शकता मी या ठिकाणी लाल तिखट वापरलं आहे आणि त्यानंतर शिजवलेले तीन बटाटे हाताच्या मदतीनंच आपण असे कुचकरून या तेलामध्ये ॲड करायच्यात आणि मसाल्यासोबत हे बटाटे चमच्याच्या मदतीनं आपण छान असे मिक्स करून घ्यायचेत तर इथं साधारण तीन बटाटे मी घेतलेत शिजवून आणि ते साली काढून थंड झाल्यावर असे या तेलामध्ये छान आपण हातानं कुसकरून घेतलेत आणि त्यानंतर सगळ्या मसाल्यात हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस इथं मीडियम फ्लेमवर आहे आणि आता हे सगळ्या मसाल्यांमध्ये बटाटे छान मिक्स झालेत आणि त्यानंतर आपण यामध्ये एक ग्लास पाणी ऍड करायचं आहे तर एक ग्लास पाणी ऍड केल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता मी यामध्ये हळद आणि धनाजिरा पावडर ॲड करणार आहे तर या ठिकाणी मी छोटा मसाल्यातला एक अर्धा चमचा हळद ॲड केली आहे आणि सोबतच धनाजिरा पावडर एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा तर मसाल्यातले छोटे चमचे मी वापरलेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता सोबतच चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि आता मी यामध्ये ॲड करणार आहे कसुरी मेथी तर ही मेथी घरच्या घरी बनवलेली कसुरी मेथी आहे याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे जरूर बघा आणि ही कसुरी मेथी हाताच्या मदतीनं अशी कुस्करून आपण या बटाट्याच्या रस्स्यामध्ये ॲड करायची आहे यामुळं खूपच छान अशी टेस्ट येते बटाट्याच्या रस्स्याला नक्की ट्राय करा आणि चमच्याच्या मदतीनं हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लीड लावून एक चार ते पाच मिनटं आपण हे मीडियम टू लो गॅस फ्लेमवर छान असं शिजवून घ्यायचं आहे उखळवून घ्यायचं आहे आणि इथं चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी भाजी आपली तयार झाली आहे तर बटाट्याचा रस्सा या पद्धतीनं नक्की ट्राय करा तुम्हाला जितकी दाटसर पातळ अशी ही ग्रेवी आवडत असेल तेवढं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि खाण्यासाठी चमचमीत असा बटाट्याचा रस्सा एकदम तयार आहे तर तो मी आता सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते तर पुरीसोबत चपातीसोबत जिरा राईससोबत हा अगदी अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा एकदम सोपा असा हा बटाट्याचा रस्सा मी भेटीन अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद